नमस्कार मी सीमा आढे आणि आपण पाहताय एच डब्ल्यू मराठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आप यांनी आपली पुढील जाहीर सभा औरंगाबाद येथे होणार असल्याचं जाहीर केले ही सभा एक मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या दिवशी होणार असल्याचं त्यांनी सांगितले राज ठाकरे हे यांची ही आगामी सभा औरंगाबाद येथे का घेतली जात आहे यावर आता चर्चा सुरू झालेली आहे या सभेमागे काही राजकीय कारण असतानाच दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ऐतिहासिक सभेचा संदर्भ असल्याची देखील चर्चा आता सुरू आहे पाहुयात राज ठाकरे यांची पुढील सभा औरंगाबाद येथे का होत आहे ह्या मागील कारण काय आहे आणि त्याच सोबत बाळासाहेब ठाकरे यांच्या ऐतिहासिक सभेचा संबंध काय आहे हे पाहूयात मात्र त्याआधी हा व्हिडिओ जर तुम्ही युट्यूबवर पाहत असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि जर फेसबुकवर पाहत असाल तर आम्हाला लाईक आणि फॉलो करा तर आगामी काळामध्ये मुंबई महापालिका ठाणे महापालिका पुणे महापालिका कल्याण डोंबिवली आणि औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत तर ह्याच सर्व निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज ठाकरे यांनी आपल्या सभेला सुरुवात केलेली आहे गुढीपाडव्याच्या निमित्ताने दादर येथे राज ठाकरे यांनी सभा घेत आपल्या प्रचाराची सुरुवात केली त्यानंतर ठाणे ठाण्याच्या सभेनंतर दोन दिवसांपूर्वी पुण्यामध्ये राज ठाकरे यांनी महाआरती केली आणि त्याच सोबत पत्रकार परिषद देखील घेतली या तिन्ही ठिकाणी त्यांनी मशिदीवरील भोंग्याचा विषय उपस्थित केला आणि आता पुढची सभा औरंगाबाद येथे घेणार असल्याची त्यांनी घोषणा केलेली आहे तर आपल्याला आता लक्षात असेल की जिथे येत्या काळात निवडणुका होणार आहे तिथेच राज ठाकरे जनतेला संबोधित करत आहे सभा घेत आहे राज ठाकरे यांच्या सभेसाठी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाचे मैदानच का ह्या मागचं कारण पाहूया तर मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर राज ठाकरे यांनी आपली सभा घोषित केलेली आहे सभा होणार असण्याची माहिती दिलेली आहे शिवसेनेच्या दृष्टीने आणि राजकीय दृष्टीने या मैदानाचे एक महत्व राहिले याच मैदानावर दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादचं नाव संभाजीनगर करा ही पहिली घोषणा केली होती ही सभा आठ मे एकोणीशे रोजी पार पडली होती बाळासाहेब ठाकरे यांच्या औरंगाबाद मधील सभा याच ठिकाणी पार पडत असत विशेष म्हणजे सन दोन हजार पाच मध्ये महापालिका निवडणुकीच्या प्रचारात बाळासाहेब ठाकरे यांच्या सभेदरम्यान अजान झाली त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी अजानाला विरोध केला होता तर आपल्याला आता माहित आहे की राज ठाकरे देखील सध्या मशिदी बाहेरील विरोधात आक्रमक भूमिका घेतलेली आहे म्हणूनच राज ठाकरे यांच्या या सभेकडे सर्वांच लक्ष लागलेलं ला आहे तर मुंबई ठाण्यानंतर शिवसेनेची ताकद औरंगाबाद मध्ये आहे शिवसेना महाराष्ट्रात वाढत असतानाच औरंगाबादची महत्वाची भूमिका आहे मुंबई महापालिकेनंतर शिवसेनेची ताकद औरंगाबाद महापालिकेवर निर्विवाद तीस वर्षे सत्ता आहे सध्या शहरातील तीन आमदारांपैकी दोन आमदार शिवसेनेचे आहेत जिल्ह्यातील नऊ आमदारांपैकी सहा आमदार शिवसेनेचे आहेत आणि एक विधान परिषद असे सात आमदार शिवसेनेचे आहेत त्यामुळे राजकीय दृष्ट्या शिवसेनेसाठी औरंगाबाद महत्वाचा जिल्हा मानला जातो औरंगाबादमध्ये ओबीसीच्या एमआयएमची देखील चांगली ताकद आहे औरंगाबादमध्ये एम आय चा एक खासदार आणि औरंगाबाद महापालिकेत बावीस नगरसेवक आहेत त्याशिवाय औरंगाबादमध्ये मुस्लिमांची संख्या लक्षणीय आहे राज ठाकरे यांनी आपल्या तिन्ही सभेमध्ये भोंग्याचा मुद्दा जो आहे तो उचलून धरलेला आहे आणि त्याच सोबत तीन मे पर्यंतचा अल्टिमेटम देखील त्यांनी दिलेला आहे शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत एकत्र येत महाविकास आघाडी सरकार स्थापन केली ह्या महाविकास आघाडी सरकार स्थापन केल्यानंतर भाजपकडून शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला शिवसेनेची कोंडी करण्याचे वेगवेगळे प्रयत्न जे आहेत ते भाजपकडून सुरूच आहेत त्यातच आता महाविकास आघाडीच्या स्थापनेनंतर राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा उचललेला आहे मागील काही दिवसात मशिदीवरील भोंग्याचा विषय उपस्थित करत आणि जहाल वक्तव्य करत राज ठाकरे हे शिवसेनेपेक्षा आता मनसे अधिक हिंदुत्वादी असल्याचं दर्शविलं जात आहे तर भाजपकडून देखील शिवसेनेवर टीका करताना हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित केला जात आहे ह्या सर्वांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांची औरंगाबाद मध्ये होणारी सभा ही शिवसेनेच्या राजकीय ताकदीला खिंडार पाडणार असल्याचं देखील म्हटलं जात आहे आता ह्या सभेमध्ये राज ठाकरे कोणते मुद्दे उपस्थित करतात का त्याच मुद्द्यावरती पुन्हा एकदा अल्टिमेटम देतात हे बघणं आता महत्वाचं असणार आहे ह्या प्रकरणी आता पुढे जी काही माहिती असेल आम्ही तुमच्यापर्यंत वेळोवेळीच पोहोचवतच राहू मात्र असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करा धन्यवाद